नमस्कार, हे आहे बेस्ट टीव्हीचे बेस्ट वार्तापत्र। तर वळूया हेडलाईन्सकडे। जिल्ह्यातील शेततळ्याचे उद्दिष्ट कागदावरच, केवळ 112 प्रस्ताव। कोकणातील वृक्षांची लागवड सागरी महामार्गाच्या दुतर्फा केली जाणार। रत्नागिरीचा पर्यटन विभाग झाला समृद्ध, अधिकाऱ्यांची मात्र वानवाच। आणि कर्नाटकच्या आंब्याची रत्नागिरीत हापूसच्या नावाखाली राजरोस विक्री। तर आता थेट वळूया सविस्तर बातमीकडे। जिल्ह्यातील शेततळ्याचे उद्दिष्ट कागदावरच, केवळ 112 प्रस्ताव। रत्नागिरी जिल्ह्यात पाणी टंचाई संपुष्टात यावी व सिंचन क्षमता वाढावी यासाठी मागेल त्याला शेततळे याप्रमाणे शासनाने आदेश काढून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत। मात्र असे असतानाही जिल्ह्यात 112 प्रस्तावच सादर करण्यात आले आहेत। कृषी विभागाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या अनेक योजना कागदावरच राहत असल्याचे पुढे आले असून मागेल त्याला शेततळे देण्याचे आदेश शासनाने दिले होते। त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात शेततळ्यासाठी 400 शेततळ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले, परंतु कृषी विभागाकडून शेतकऱ्यांपर्यंत कोणतीच माहिती पोहोचत नसल्याने फक्त 112 शेततळ्यांचे प्रस्ताव कृषी अधीक्षकांकडे सादर झाले आहेत। रत्नागिरी मोठ्या प्रमाणात शेतीला वाव असून मागेल त्याला शेततळे देण्यासाठी 400 शेततळ्यांचे उद्दिष्ट जिल्ह्यासाठी ठेवण्यात आले। मात्र ही योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास कृषी विभागाला अपयश आले असून सिंचन क्षमता वाढावी यासाठी कृषी विभागाने कोणतेच प्रयत्न केलेले नाहीत। रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात 44 पैकी 33 प्रस्ताव प्राप्त झाले, तर खेडमध्ये 45 पैकी 34 प्रस्ताव, दापोलीमध्ये 45 पैकी 27 प्रस्ताव प्राप्त झाले, तर गुहागरमध्ये 44 पैकी फक्त 6 प्रस्ताव कृषी विभागाला मिळाले। संगमेश्वरमध्ये 44 प्रस्तावापैकी फक्त 27 प्रस्ताव, तर चिपळूणमध्ये 44 पैकी 10 प्रस्तावच कृषी विभागाला तयार करता आले। शेततळ्यात पाणी साठवले तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे, मात्र पाणी साठवण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये प्लास्टिकचं कागद वापरणे गरजेचे आहे। हा खर्च शेतकऱ्यांवर पडणार असल्यामुळे या शेततळ्याचा उपयोग काय, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे। शेततळ्यासाठी सरकारकडून अनुदान मिळणार असले तरी प्रत्यक्ष शेतकरी शेततळ्यांसाठी फारसे अनुकूल दिसत नाहीत। पावसाचे पाणी साठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात शेततळे उभारणे गरजेचे असून शासनाने त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे। रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेततळ्यांचे उद्दिष्ट शासनाने ठेवलेले असले तरी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यातील 20% उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही, त्यामुळे अशा कामकाजावर कृषी अधिकाऱ्यांवर शासन कारवाई का करत नाही अशी चर्चा जनतेत सुरू झाली आहे। तर वळूया पुढच्या बातमीकडे। कोकणातील वृक्षांची लागवड सागरी महामार्गाच्या दुतर्फा केली जाणार। मुंबई गोवा सागरी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होणार आहे, त्याचप्रमाणे सागरी महामार्गही दुपदरीकरण केला जाणार आहे। या दोन महामार्गाच्या दुतर्फा कोकणचे मानबिंदू असलेले आंबा, काजू, जांभूळ, फणस आदी फळ लागवडीसह कोकणातील या मार्गाच्या दुभाजकावर वनौषधी झाडे लावली जाणार आहेत, तर या मार्गाचे काम जूननंतर सुरू होणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सागरी महामार्ग या दोन्ही महामार्गालगत कोकणातील वृक्षांची लागवड दुतर्फा केली जाणार आहे। तसेच या रस्त्याचे काम जूननंतर सुरू होणार असल्याचे प्रतिपादन रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांनी बेस्ट टीव्हीशी बोलताना केले। मुंबई गोवा महामार्गाच्या दुतर्फा कोकणातील जनतेला माहीत नसलेल्या व भरपूर पाणी लागणाऱ्या झाडांची निर्मिती करण्यात आली, मात्र या झाडातच कोणताच उपयोग होत नसल्याने यापुढे रत्नागिरी जिल्ह्यातील महामार्गावर आंबा, काजू, फणस तसेच वड, पिंपळ अशा झाडांची लागवड करण्यात यावी। रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण केला जाणार असून या महामार्गाच्या भूसंपादनाचा पैसा तेथील ग्रामस्थांनी देण्याचे काम सुरू केले आहे। रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असणाऱ्या उपविभागीय कार्यालयातून आबालवृद्धांसह ग्रामस्थ येऊन संबंधित कागदपत्रे या कार्यालयात सादर करत आहेत, तर हा महामार्ग लवकरच पूर्ण होणार असून त्याचे काम जूननंतर सुरू होणार आहे, असे रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले। राष्ट्रीय महामार्गाच्या अंतर्गत जे भूसंपादन करण्यात येत आहे त्या भूसंपादनाच्या संदर्भातलं जे मोबदला आहे हा संपूर्ण मोबदला हा मे अखेरीपर्यंत जवळजवळ देऊन पूर्ण होईल अशी प्रशासनाने खात्री दिलेली आहे आणि त्या पद्धतीने लोकांना पेमेंट करायचं काम सुरू पण आहे। रत्नागिरी जिल्ह्यात दोन महत्त्वाचे मार्ग प्रत्यक्षात साकारणार असून या रस्त्यांच्या दुतर्फा कोकणातील वनसंपदा प्रत्यक्षात अवतारावी यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी केलेले प्रयत्न आणि जनतेची मागणी पूर्ण होईल अशी आशा जनतेलाच वाटत आहे। तर यानंतरची बातमी आहे रत्नागिरी पर्यटनची। रत्नागिरीचा पर्यटन विभाग झाला समृद्ध,
अधिकाऱ्यांची मात्र वानवाच. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यटन विभाग समृद्ध झाला असून लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी सुसज्ज असे फर्निचर निर्माण करण्यात आले आहे, मात्र त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची वानवाच आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी पर्यटन विभाग जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन वास्तूत साकारला असून लाखो रुपये खर्च करून येथील पर्यटन अधिकारी चव्हाण यांनी याची निर्मिती केली आहे. मात्र येणाऱ्या पर्यटकांना माहिती देण्यासाठी हे अधिकारीच उपलब्ध नसतात, त्यामुळे येणाऱ्या अनेक पर्यटकांची गैरसोय होत आहे. जिल्ह्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने येथील अन्य कर्मचारी पर्यटकांना माहिती देत असून रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठी प्रमुख पर्यटन अधिकारी कायमस्वरूपी या ठिकाणी असणे गरजेचे आहे. पर्यटक अधिकाऱ्यांच्या शोधात असल्याने रत्नागिरीचे पर्यटन वाढणार तरी कसे असा प्रश्न जनतेला पडत असून या अधिकाऱ्यांची अन्यत्र बदली करून कायमस्वरूपी त्या ठिकाणी दुसऱ्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. तर आपण इथे घेणार आहोत आता छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त बेस्ट टीव्हीचे बेस्ट वार्तापत्र. ताज्या घडामोडींचा अचूक वेध, एक नजर सत्यावर. मुस्कान सायकल अँड टॉय स्टोर, हिरो, ऍटलास, बीएसए, हर्क्युलस, इव्हान अशा ब्रँडेड सायकलसह लहान मुलांच्या सायकलची अनोखी व्हरायटी फक्त मुस्कान मध्ये. तीन चाकी सायकल्स, इलेक्ट्रॉनिक बाईक्स, मॅजिक कार, म्युझिकल कार्सचं देखणं दालन. मुस्कान सायकल अँड टॉय स्टोर मुस्कान मध्ये उपलब्ध आहे टॉयची अनोखी व्हरायटी. म्युझिकल डान्सिंग डॉल, बार्बी डॉल, रोबोट, म्युझिकल लाइटिंग कार आणि टॉईज, अँटिक कार अशा अनेक प्रकारच्या टॉईजची नजाकत फक्त मुस्कान मध्ये. आपल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरती फुलणाऱ्या आनंदाची खाण मुस्कान. मुस्कान सायकल अँड टॉय स्टोर, आत्मबंधू आर्केड, डॉक्टर लोटलीकर हॉस्पिटल समोर, मारुती मंदिर, रत्नागिरी. फोन नंबर 96 89 03 06 09. तर ब्रेक नंतर आपलं स्वागत. कर्नाटकाच्या आंब्याची रत्नागिरीत हापूसच्या नावाखाली राजरोस विक्री. जगप्रसिद्ध असणारा हापूस आंबा रत्नागिरीतून देशविदेशात निर्यात होत असताना प्रत्यक्षात मात्र रत्नागिरीच्या बाजारपेठेत हापूसच्या नावाखाली कर्नाटकाच्या आंब्याची राजरोस विक्री सुरू झाली आहे. त्यावर येथील शेतकऱ्यांनी कडक पावले उचलणे गरजेचे असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. रत्नागिरीच्या बाजारपेठेत हापूसच्या नावाखाली कर्नाटकाच्या आंब्याची विक्री परप्रांतीय विक्रेत्यांकडून राजरोसपणे होत आहे. हा प्रकार रत्नागिरीच्या हापूसला बदनाम करण्यासारखा आहे. पर्यटकांसह चाकरमान्यांची फसवणूक होत असल्याने नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय चांगला रंगला होता. नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी अन्न व औषध प्रशासनाला तात्काळ कारवाईचे आदेश बजावले आहेत. रत्नागिरीतील बाजारपेठेत रत्नागिरी हापूसला बदनाम करण्याचे काम काही परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून सुरू झाले असून रत्नागिरी बाहेरील विक्रेते येऊन रत्नागिरी हापूसच्या नावाखाली कर्नाटकाच्या आंब्याची विक्री करत आहेत. ग्राहकांच्या फसवाफसवीचे हे धंदे आता जोर धरू लागले असताना काही जागरूक नागरिकांनी ही फसवणूक पुढे आणली आहे. तर हा फसवाफसवीचा प्रकार पुढे असाच सुरू राहू नये यासाठी रत्नागिरी नगरसेवकांनी सभागृहात यावर आवाज उठवला असल्यामुळे सर्वच नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. परप्रांतिक विक्रेते ही फसवणूक करीत असल्याने नगराध्यक्षांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. रत्नागिरी हापूसचा दर्जा टिकवून ठेवायचा असेल तर कर्नाटकाच्या आंब्याची राजरोस होणारी विक्री रोखणे गरजेचे आहे. अन्यथा परप्रांतीय कासवाच्या पावलाने रत्नागिरीवर हापूसऐवजी कर्नाटकी आंब्याचेच वर्चस्व मिळवण्यात यशस्वी ठरतील. तर या होत्या आजच्या सविस्तर बातम्या. आता पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जिल्ह्यातील शेततळ्याचे उद्दिष्ट कागदावरच, केवळ 112 प्रस्ताव. कोकणातील वृक्षांची लागवड सागरी महामार्गाच्या दुतर्फा केली जाणार. रत्नागिरीचा पर्यटन विभाग झाला समृद्ध, अधिकाऱ्यांची मात्र वानवाच. आणि कर्नाटकच्या आंब्याची रत्नागिरीत हापूसच्या नावाखाली राजरोस विक्री. तर या बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.